11 लाखांचे कोकेन घेऊन जाणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाट्यावर इस्लामपूर पोलिसांची कारवाई. टांझानिया देशातील तरुणास केली अटक. पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे 11 लाख रुपये किमतीचे 109 ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. मार्केटो जॉन झाकिया असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. झाकिया हा खासगी ट्रॅव्हल्स बसमधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाघवाडी फाटा येथे सापळा लावला. बसची झडती घेतली असता झाकिया हा बसला होता. त्याच्या बॅगमध्ये 109 ग्रॅम कोकेन अंमली पदार्थ मिळून आला. अंमली पदार्थ व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. झाकिया विरुद्ध अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तरुण हा कुठून अंमली पदार्थ घेऊन कोणत्या शहराकडे निघाला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत. बॉम्बे मुंबई बेंगलोर हायवेवर एक फॉरेनर व्यक्ती कोकेन या ड्रगचं ट्रान्सपोर्ट करतो आहे अशी गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती. त्या अनुषंगाने पेठ नाका या ठिकाणी आम्ही एक ट्रॅप लावलेला होता आणि त्या ट्रॅपमध्ये एक टांझानिया या देशाचा एक आरोपी आम्हाला सापडला. या व्यक्तीकडे कॅप्सूल्समध्ये कोकेन भरलेलं होतं आणि ते कोकेन ची वेट जे आहे ते 109 ग्रॅम आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू अराउंड 10,90,000 रुपये आहे. आणि ते जे कॅप्सूल्स आहेत ते मॉइश्चरायझरच्या बॉटलमध्ये लपवून ठेवलेले होते. या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. NDPS कायद्याअंतर्गत या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 30 तारखेपर्यंत या आरोपीची पोलीस कस्टडी ही मिळालेली आहे. आणि या आरोपीने हे ड्रग्स कुठून विकत घेतले आणि त्याचं तो कुठे घेऊन जाणार होता किंवा याच्यामध्ये इतर कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा कसे हे तपासात आम्ही निष्पन्न करायचा प्रयत्न करतोय. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.